अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत सर्वात जास्त सेवा ही जामनेर तालुक्यात देणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक शंकर पाटील यांचा सेवापूर्तीचा समारंभ नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। जामनेर तालुक्याला पाहुणा म्हणून परिचित असणारे अशोक शंकर पाटील हे महाराष्ट्र पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून 31 मे 2019 रोजी सेवानिवृत्त झाले। त्याचे औचित्य साधून या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नामदार गिरीश महाजन, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सर्व पोलीस कर्मचारी वृंद, नगरसेवक जितेंद्र पाटील, पुखराज डांगी, कचरू शेठ बोहरा, जे के चव्हाण, समाधान वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अशोक शंकर पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। आणि व्यासपीठावर विराजमान राज्याचे लाडके जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन, तसेच जे के काका इंगळे साहेब, तसेच इतर मान्यवर व आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अशोक पाटील। क्षणसौख्याचा, क्षणदुःखाचा, क्षणभीतीचा, क्षणप्रीतीचा, क्षणसौख्याचा, क्षणदुःखाचा, क्षणभीतीचा, क्षणप्रीतीचा, आणि अशा सुंदर क्षणांचा हार गुंफिला जीवन म्हणते याला, जीवन म्हणते याला। पोलिसांच्या जीवनामध्ये, तसेच प्रत्येक सरकारी नोकऱ्याच्या जीवनामध्ये पोलीस भरती आणि रिटायरमेंट या गोष्टी आल्याच आणि या सर्वाच्या तो 36 वर्षाचा जीवन प्रवाह आहे यातून जाणे आले। मी माझ्यानंतर बरेच जण बोलणार आहेत, तरीसुद्धा अशोक पाटलांच्या बाबतीत 2 शब्द मनोगत व्यक्त करतो। ते असं की आमच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठलीही मिरवणूक असली, काहीही असलं, तर जरी त्यांचं वय 56 वर्ष 58 वर्ष झालं असलं तरी ते एकटे स्वतः मिरवणूक घेऊन जाणार। आणि साहेबांना, इंगळे साहेबांना मला सांगणार, साहेब तुम्ही बसा पोलीस स्टेशनमध्ये, मी एकटी मिरवणूक पार पाडून येतो। इतकी स्फूर्ती आजही त्यांच्या अंगात आहे। कधीही ते घरी बसल्याने 24 तास पोलीस स्टेशनला सर्व जर नोकरीला घेतला म्हणजे बंदोबस्त असेल किंवा काय असेल आणि मनुष्यबळ अपूर्ण असेल तर हजरी मास्करी तेच करणार, क्राईम रायटरही तेच पाहणार, बऱ्याच वेळेस स्टेशन डायरीचा चार्जसुद्धा त्यांच्याकडे आहे, अशा पद्धतीचं त्यांचं काम। तरी हा त्यांच्या जीवनामध्ये हा कार्य करीत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं असेल, तरी पोलिसांच्या या जीवनामध्ये जो क्षण गेलेले असतात ते असे की जीवनामध्ये जीवन जगत असताना संकटांचं येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि या सही संकटातून सही सलामत बाहेर सुटणं हे आर्ट ऑफ लाईफ आहे आणि ते आर्ट ऑफ लाईफ खरं तर या माणसाला जमलेलं आहे। म्हणून आज आपण येथे सर्वजण जे या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले आहात, तर आपण सर्वांचं जमणं म्हणजेच त्यांना दिलेला त्यांचा कार्याचा हा गौरव आहे आणि ती त्यांच्या कार्याची पोच आहे। तरी माझे 2 शब्द मी या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जामनेर पोलीस स्टेशनचे ESI श्री अशोक पाटील हे पोलीस खात्याची 36 वर्षाची सेवा पार पाडल्यानंतर सेवानिवृत्त होत आहे आणि या कार्यक्रमासाठी मंचकावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे जलसंपदा वैद्यकीय लाभ क्षेत्र मंत्री माननीय नामदार श्री गिरीश महाजन सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचकावर जी के चव्हाण सर, ऋतू पाटील सर, सर्व पत्रकार बंधू, पोलीस अधिकारी कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी थांबलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आणि ज्यांचा आपण हा कार्यक्रम साजरा करतो असे श्री अशोक पाटील व त्यांचे सर्व संबंधी बंधू आणि भगिनींनो, पोलीस खात्यामध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तर भरपूर होतात, परंतु असा कार्यक्रम हा योगायोगाने एखाद्याच्या नशिबी लागतो आणि हे नशीब, हे भाग्यवान आपल्या जामनेर शहराचे दवाई अशोक पाटील आहे।
आणि यांना अशोक पाटील म्हणून या नावाने कमी ओळखतात, परंतु गावाचा जामनेरचा पाहुणा म्हणून जास्ती ओळख आहे आणि निश्चित या ओळखीचं रूपांतर पोलीस खात्याचं कामकाज करताना भरपूर वेळा घेतलेलं आहे. पोलीस खात्यातील हा जवाई जामनेरचा जवाई एक पाहुणा म्हणून या ठिकाणी असा रुळला आणि प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे आणि हे आपल्या समोरून दिसतंय की या ठिकाणी यांचा हा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला इतके लोक पहिल्या वेळेस हजर झालेले आहेत. बंधूंनो, या ठिकाणी मान्यवर बोलणार आहेत म्हणून मी जास्त वेळ घेता अशोक पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटी जावो, त्यांच्या हातून समाजसेवा घडू, त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाची सेवा घडू अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या सेवापूर्ती सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस दलातील कर्मचारी, सर्व नातेवाईक व जमलेल्या परिसरातील सर्व सन्माननीय अतिथी यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज माझे वडील व तुमचे सर्वांचे लाडके पोलीस पाहुणा यांचा सेवापूर्ती सोहळा. त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर एवढंच सांगेल, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपलं केवढं भाग्य असतं तेव्हा ती आपली असतात. माझे वडील 1983 साली पोलीस सेवेत रुजू झाले. त्या दिवसापासून त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे. पोलीस जेव्हा सेवेत असतो तेव्हा त्याच्या कुटुंबियांची किती परवड होते हे फक्त त्याच्या कुटुंबियांनाच माहीत असतं. वडील जेव्हा सोबत हवे असतात तेव्हा ते ड्युटीवर असतात, त्यांना सण उत्सव लग्न सुख दुःख काही नसतं का असताना तरी त्यांना ड्युटीवर हजर राहावे लागते. अनेकांचे वडील जेव्हा विविध प्रसंगी आपल्या पाल्ल्यासोबत असतात तेव्हा मात्र पोलिसांची मुलं त्या क्षणांना मुकत असतात. परंतु ही खंत जरी असली तरी त्यांच्या ड्युटीवर आम्हा सर्वांना अभिमान आहे, कारण पोलीस जेव्हा ड्युटीवर असतो तेव्हा सामाजिक शांतता अबाधित राहते. माझ्या वडिलांनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही आम्हाला कधीही कशाचीही उणीव भासू दिली नाही. आम्हाला उच्च शिक्षित केले, आमच्या पायावर उभं राहण्याची ताकद आमच्यात निर्माण केली. अशा आमच्या वडिलांचे ऋण जन्मजन्माही फिटणार नाही. त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना सुख समाधान आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपण सर्वजण या प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार मानतो. सलाम करे. सर्वांनी ज्या वेळेला तुमची जी गर्दी पाहिली असं वाटतं की तुम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना नतमस्तक होऊन सलाम करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. खरंच अशोक पाटील हे शंकर पार्वतीचं लेकरू. मला भाग्य काय, वडिलांचं नाव शंकर, आईचं नाव पार्वती आणि यांचं कर्तृत्व अशोकासारखं उंच हे अशोक पाटील भाग्याला. आणि या भाग्याला खरंच शंकर पाटलांनी काहीतरी मेहनत केलेली असेल, पार्वतीने काहीतरी संस्कार केलेले असतील. अशा गरीब परिस्थितीतनं अशोक पाटील यांना या सेवाभरती मिळाली. 1983 मध्ये 36 वर्ष त्यांनी ही सेवा व्यवस्थितपणे कर्तव्य दक्षतेने पार पडली असं पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं. लक्षात घ्या, समाजामध्ये पोलीस हा अत्यंत आवश्यक असावा लागतो, दक्ष असावा लागतो. निरोगी समाजासाठी पोलीस हा अत्यंत आवश्यक असेल. पोलीस असेल तर आम्ही समाजाचे लोक घरी शांततेने निर्विघ्नपणे व्यवस्थितपणे झोपू शकतो. मग अशा पोलिसांमध्ये भरती होणं आणि सेवेत निवृत्ती होणं ते अशा उंच अशा कर्तृत्ववान आणि ज्याला आपण काय म्हणू की आपलं कर्तृत्वाची जी उंची आहे ती वाढवत असताना मला जन्मता वय तर सर्वांचं वाढतं परंतु कर्तृत्वाची उंची वाढवण्यासाठी फार फार मेहनत घ्यावी लागते. आणि ती मेहनत घेताना अशोक पाटलांनी कुठली कसूर केलेली नाही असं एमएल साहेबांनी पावती आपल्याला दिलेली आहे. म्हणून मी जास्त न बोलता असंच म्हणेल, जगाताला माणूस म्हणून, जगाताला माणूस म्हणून जाताना जा देव होऊन तुझीच कर्मी घडवील तुझला रावण वा श्रीराम, रावण वा श्रीराम. म्हणजे अपनी अपनी कर्मी का फल आहे, नेकिया रुसवाईया आपके पीछे चलेंगी आपकी परछाईया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक पाटील. माननीय गिरीश भाऊ व व्यासपीठ तसेच समोर सर्व आलेले बंधू आणि बघितलं,
मी पोलीस खात्यात सेवा बजावत असताना प्रथमतः फॅमिलीचा आभार मानतो, कारण पोलीस खात्यात फॅमिलीला वेळ देता येते. दुसरं असं राब राब राबतो. मी 1983 साली भरती झालो तर आज पाहतो सर्वात जास्त सेवा झाली असेल तर जामनेर तालुक्यात. तसेच मला जामनेर तालुक्यानं वरवटीत पाहुणा म्हणून प्रेम दिलं. मी जामनेर तालुक्याचं सुद्धा ऋणी आहे आणि सर्व उपस्थित पाहुणे मंडळी व नातेवाईक अपतिष्ट यांचा मी आभार आहे सर्व कार्यक्रमात हजर राहिल्याबद्दल. धन्यवाद. सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजचे सत्कारमूर्ती पाहुणा म्हणजे अशोक पाटील, शारदाताई, समोर बसलेले सर्व अपतिष्ट बंधू आणि भगिनींना सुनील, मला वाटलं हळूहळू होता मशीनवर येतो की काय. मी सकाळी रेल्वे उतरलो, हातामध्ये पेपर आला माझ्या जळगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची काल बैठक झाली, चौकट होती आणि त्याच्यात म्हटलं होतं की 41 जागा कशा काय आल्या. तर आल्या त्याला गिरीश पाटीलला कसं काय समजलं होतं की 41 जागा येतीलच म्हणून त्याने कसं काय भविष्य केलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं जी मतदान पेटी आहे त्याचे शटर सगळ्यात मोठे आपल्या जिल्ह्यातलेच आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं. आणि म्हणून मी थोडा घाबरलो, मला तर सुनील इथेच म्हणतो की काय की परत तुम्ही तर सगळा आकडा काढता म्हणून. पण तू सुनील धन्यवाद, तुझं सगळी सर्टिफिकेट आम्हाला दिलं नाही. दुसरा विषय सुनीलने सांगितला पाहुण्यांना नगरपालिकेचं तिकीट घ्या, तुमच्याकडे जागा तुमच्याकडे खाली ना जागा, तुमच्याकडे कोणी तिकीटच घेत नाही. आमच्याकडे आमच्या आमच्या बारामध्ये सगळा आमच्या वाघामध्येच वांगडी आहे, तर तुम्हाला कोणी पावड्याला कोणी तिकीट द्या अजून परत त्याच्यावर. त्यामुळे आमची अडचण का होती बसल्या बसल्या, म्हणजे इकडे चांगला बोलायचा पण आता सगळी आकडे जाऊन द्यायची की पुढच्या निवडणुकीला पावडं तयार पुढा रेडी झालं माझं तिकीट. इकडे आमचे वाघ आणि इकडे आमचे पावडा, इकडे साल्या इकडे पावडा, असं काही करू नका. पण आज निश्चित 37 वर्ष काम करून आपण या ठिकाणी निवृत्त होतात. अतिशय चांगली सेवा चांगलं काम आपण या खात्यामध्ये 36 वर्ष या ठिकाणी केलं. त्यांचा बराचसा आपला काळ जो हा तालुक्याचाच गेला. बरोबर, किती वर्ष काढले तालुक्यात? 36 मधले 18 वर्ष तालुक्यातच काढले. 50% कार्यकाळ त्यांचा तिथेच गेला. त्यांचं काम इतकं चांगलं होतं की मी सुद्धा त्यांना तरी बाहेर जाऊ दिलं नाही. बदली झाली की आले पाहुणा पत्र घेऊन थांबवा, तसं प्रत्येक वेळेला आपणच त्यांना या ठिकाणी थांबवलं. एक चांगली सेवा त्यांनी या ठिकाणी दिली. त्यांनी खरं सांगितलं की पोलिसांचं काम आपल्याला वाटतं पण पोलिसांचं काम एवढं सोपं नाही आहे. 24 तास सेवा त्यांना द्यावी लागते, इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस त्यांना द्यावी लागते, सेवा त्यांना द्यावी लागते. कुठे काही घटना घडली, दुर्घटना घडली, पोलिसांना त्या ठिकाणी हजर राहावं लागतं. शहरी भागात मुंबई पुणे सारख्या ठिकाणी मी बघतो की किती वाईट अवस्था पोलिसांची असते. ट्रॅफिकमध्ये सगळं प्रदूषण त्यांना गिळावं लागतं. मग कुठे आग लागलेली असेल, कुठे भांडणी असतील, कुठे दंगल झाली असेल, कुठे मारामारी असेल, कुठे झगडफेक असेल, कुठे गोळीबार असेल, सगळ्या ठिकाणी पोलिसांना हजर राहावं लागतं. आपण म्हणतो की दिवाळी असली आपण दिवाळी करतो, पोलिसांना बंदोबस्त करावा लागतो. तिकडे ईद साजरी करतात, आपले मुस्लिम कार्यकर्ते आहेत ते तिथे लोकदार आहेत, त्यांना त्या ठिकाणी ड्युटी करावी लागते. दसरा असेल, दिवाळी असेल, हा कुठलाही सण असेल, गणपती असेल, दुर्गाष्टमी असेल, शिवजयंती असेल, त्यांना कुठलाही सण साजरा करतायत. ते साजरा करतायत तर फक्त ड्युटी काके कपडे घालून. आणि म्हणून आपण ज्यावेळेला सगळे उत्सव साजरे करत असतो त्यावेळेला मात्र पोलिसांना आपल्या सुरक्षेसाठी सज्ज राहावं लागत असतं. असं 36 वर्ष त्यांनी आपलं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे चोखपणे पार पाडलं आणि आज 36 वर्षानंतर ते या ठिकाणी आता निवृत्त झालेले आहेत. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून खूप शुभेच्छा देतो. पाहुण्याचं इथे चांगलं घर आहे, त्याच्यावर जबाबदारी काही फार नाही. मुलांचे लग्न झालेले आहेत, एक झालं ना, मुलीचं झालं ना, मम्मी लग्नाला होतं म्हणत नाही कसं काय म्हणताय.
त्यांच्यावर काही फार जबाबदाऱ्या नाही आहेत, आता ते निश्चिंत आहेत. बंगला गिंगला सगळा बाजू झालेला आपला. सगळं काही व्यवस्थित आहे आणि म्हणून काही फार काळजी करण्यासारखं नाही आहे. परंतु आता निवृत्तीनंतर निश्चित अजून त्याचं वय झाल्यासारखी वाटत नाही. खरं म्हणजे निवृत्तीसारखं वाटतही नाही. जे सेवानिवृत्त झाले, रिटायर झाले, एवढं वय त्यांचं खरंच वाटतही नाही की 58 वर्षाचे ते झाले तसं दिसतही नाही आहे. परंतु शेवटी शासकीय नोकरी आहे, दिसायमध्ये काही नसतं. जन्मतारखेनुसार वय झालं की 58 वर्ष झाले, 70 वर्ष झाले की त्यांना रिटायर त्या ठिकाणी व्हावं लागतं. आणि पुन्हा असते 58 वर्ष झाले, 36 वर्ष सेवा केली आणि त्याच रिटायर होत आहेत. आमच्याला एक चांगलं, आमच्यासाठी एक चांगलं पुढाऱ्यांसाठी की आम्हाला निवृत्तीचं वय नसतं. मी पण जवळपास 35-40-38 वर्षाला मी सेवाच करतोय. कॉलेज सोडल्यापासून मला वाटतं मी सुद्धा कॉलेजमध्ये असल्यापासून मी विद्यार्थी परिषदेमध्ये होतो, संघाचा स्वयंसेवक होतो. कॉलेज सोडल्या मी या गावाचं सरपंच झालो 91-90 आणि तेव्हापासून 35 वर्ष सतत मी आमदार झालो. म्हणजे 31 वर्षसुद्धा मी सुद्धा निवडून येतो आहे. त्याच्या आधी 5-6 वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. मला 36-37 वर्ष झाले. परंतु आमचं काही रिटायरमेंट नाही आहे, आमचं आता तारुण्य सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे दररोज आम्ही तुम्हाला टीव्हीमध्ये दिसतोय, नवनवीन बातम्या तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. हे आमच्यामध्ये बरं आहे की आम्हाला रिटायरमेंटचं वय नाही, परंतु तुम्हाला रिटायरमेंटचं वय आहे. तू रिटायर जरी झाले असलात तरी आपला या पोलीस प्रशासनातला जो अनुभव आहे, ही सेवा आहे, ती खूप मोठी आहे. आपला अनुभव खूप मोठा आहे. निश्चित त्याचा फायदा पुन्हा समाजासाठी व्हावा ही आमची अपेक्षा या ठिकाणी आहे. निवृत्त झाला म्हणजे आपली सगळी जबाबदारी संपली असं मला वाटतं कोणी संपतो नाही. कुठल्याही खात्यामध्ये असाल, मग राजकीय क्षेत्रात असाल, सामाजिक क्षेत्रात असाल, प्रशासकीय सेवेमध्ये असाल, तुम्ही निवृत्त झाले म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं समजण्याचं अजिबात कारण नाही. उलट मी म्हणेन की आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे, अधिक जबाबदारी आपली या ठिकाणी झालेली आहे. अधिक जबाबदारीने आपल्याला अजून समाजामध्ये या ठिकाणी काम करावं लागणार आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन, ती शिजोरीसोबत घेऊन तुम्हाला समाजामध्ये या समाजातील तरुणांना विशेष करून वेगळी दिशा देण्याचं काम करता आलं तर मला वाटतं ते अधिक बरं होणार आहे, अधिक चांगलं होणार आहे. आणि ते निश्चित आपण या ठिकाणी करावं अशी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे शारदाताई या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलं आहे. साई सदा त्या माझ्यासोबत होत्या. आई वडील त्यांचे या ठिकाणी आहेत, त्यांचेही कष्ट मेहनत या ठिकाणी आहेत. सगळ्यांचे कष्ट असतात. नोकरी करत असताना, पोलीस ठाणे नोकरी करत असताना, मिलिटरीमध्ये कुठे सेवा करत असताना घरच्या लोकांचं सहकार्य हे तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण त्यांची ड्युटी 24 तासाची असते, तसं आमच्या पुढाऱ्यांचंही असतं. महिनाभरातून आम्ही एकदा घरी येतो, तुम्ही तरी इथल्या रात्री तरी घरी येतात, इमर्जन्सी जातात. पण आता मी गेल्या महिनाभरामध्ये आज घरी आलो, काल घरी येतो, परवा घेऊन आलो, आजपर्यंत आलो या ठिकाणी. म्हणजे महिनाभर आम्ही सुद्धा घरी या ठिकाणी येत नाही. आमचं रंग तसंच आहे आणि म्हणून आमच्या यशामागे कसं काका तुमच्या मुलीचं श्रेय तेवढंच आहे. कारण मी नसलो की सगळे 50 लग्न काही 37 लावत फिरते या ठिकाणी, या गावाला त्या गावाला त्या गावाला. मी तर काही जातच नाही आता सध्या. मरण असेल, साखरपुडा असेल, दवाखाना असेल, लग्न असेल, ती ज्या ठिकाणी फिरते. आणि म्हणून निश्चित क्षेत्र कुठलाही असलो, आपली सहचारिणी, आपली धर्मपत्नी आहे ही जर आपल्यासोबत असेल, खांद्याला खांदा लावून काम करत असेल, तर मला वाटतं की आपलं यश त्याच्यावरही अवलंबून असतं. आपण तेवढ्याच उत्साहाने काम करत असतो आणि त्यात आमच्या शारदाताईंचा हिस्सा वाटा हा तेवढाच मोलाचा महत्त्वाचा आहे. त्यांना या प्रसंगी मनापासून शुभेच्छा देतो. पाहुणा आता काहीतरी काम करा आणि मग घरात बसून आमच्या त्याला त्रास देत बसू नका दिवसभर. हां, नाही तर मग आमची ताई म्हणे की बरं होतं रे नोकरीला आणि तर काय दिवसभर आता कटकट सुरू झाली यांची घरामध्ये. काहीतरी आपण काम तुम्हाला शोधू लावू. मला वाटतं राजकारणामध्ये काही हरकत नाही. आपण इकडचे जा तर इकडचे झालेला सगळा तालुका तुम्हाला ओळखतो. तुम्ही सगळ्या तालुक्याचे पाहुणा आहात, त्यामुळे सुनील तू सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. पण आता तुझ्या पक्षात ते काही येणार नाही, कारण तर कोणी सगळीकडे यायला तयार झाले ते आहेत. ते पण तुम्ही रोज टीव्हीवर बघता काय चाललंय, कसं चाललंय. आता 3-4 फोन आले मला आपण 70 येतात अर्धा तास. म्हणजे मग जाऊ मग बोलून जाऊ मग घर पे यायला. म्हणजे आव बघित येतो बाजूचे आमदार आपले 70 पैसे सुद्धा भेटायला येत आहेत. मी दररोज बघतायत, विखे पाटील असतील, मोहिते पाटील असतील, सगळ्याच लोकांचं तुम्हाला नाव सांगितलं आश्चर्य वाटेल इतके लोक दररोज मला भेटायला त्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे निश्चित तुम्ही काळजी करू नका. आपल्या पक्षामध्ये त्यांना समोर घेऊ, 5 वर्ष काम करू देऊ. ते एखाद्या ठरवले की मग तिकीटात आपण विचार करू पुढच्या वेळेला. यावेळेला मी शब्द देत नाही. तर निश्चित आपल्याला पुढच्या भावी आयुष्यासाठी मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्याला आपल्या हातून या समाजाची एक चांगली सेवा घडो, एखादा दिशा देण्याचं काम आपल्या हातून या ठिकाणी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला मनापासून सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.